नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती यामधील गोधडी या, या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा त्यामधील अ दिलेला आहे गोधडीची वैशिष्ट्ये या प्रकारे गोधडीची वैशिष्ट्ये दिलेली आहे पहिलं वैशिष्ट्य फक्त चिन्ह्यांचा बोचका नसतो दुसरं मायेलाही ऊब देणारी असते तिसरं बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते आणि पुढचं आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर असते पुढचं बघणार आहोत आ गोधडी चिन्ह्यांच्या स्वरूपात आठवणीत दडलेली व्यक्ती या ठिकाणी त्याचे योग्य ऑप्शन्स आहेत आई वडील मामा आणि भाचा पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा पहिलं आयुष्यभर कष्ट दुसरं संसारात खाल्लेल्या खस्ता पुढचं मायेची ऊब आणि पुढचं स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जोडलेले तुमचे भाविक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा याचं उत्तर या प्रकारे लिहू शकतो मी पाचवीत एका वक्तृत्व स्पर्धेत भाषण दिले होते त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा प्याला मिळाला माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे त्या दिवसापासून आज तागायत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो तो पेला मीच वापरतो नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो त्याला कोणालाही हात लावू देत नाही माझा जीव त्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे माझे त्यावर खूप प्रेम आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत आईविषयीच्या भावना व्यक्त करणाऱ्या कवितेतील शब्द किंवा शब्दसमूह लिहा याचं उत्तर या प्रकारे आहे मायेलाही मिळणारी ऊ दुसरं गोधडीत दटावून बसलेल्या चिंद्या पुढचं लुगड्याचे पटकूर पुढचं बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लुगडे आणि पुढचं आईच्या स्मृतींची सुई पुढचा प्रश्न बघणार आहोत खालील ओळींतील भाव स्पष्ट करा पहिलं गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते याचं उत्तर या प्रकारे लिहू शकतो गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आईवडिलांनी खूप कष्ट सोसले त्यांच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आईवडिलांचे आहे असे कवींना सुचवायचे आहे पुढचं बघणार आहोत आ दिलेला आहे प्रश्न गोधडीन म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका ऊब असते ऊब यातील भाव या प्रकारे लिहू शकतो गोधडी अंगावर पांघरल्यावर जी उब मिळते ती केवळ कपड्यांची नसते त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे बापांच्या कोपरीच्या बाह्या असतात आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे जणू आईवडिलांची माया सतत त्या गोधडीत जाणवते म्हणून कवी म्हणतात गोधडी म्हणजे केवळ चिन्ह्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे पुढचं बघणार आहोत पुढचा प्रश्न बघणार आहोत गोधडीचे आत्मकथन या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा या प्रकारे आपण निबंध लिहू शकतो माझे नाव गोधडी मला वाकळ असेही म्हणतात माझा जन्म एका गरीब शेतमजुराच्या घरी झाला श्रीमंत लोकांच्या घरी मी कधीच जन्म घेत नाही माझ्या झोपडीच्या अवतीभोवती अशाच शेतमजुरांची घरे आहेत आमच्या घरी एक लहानगे बाळ होते एकदा गंमतच झाली ते बाळ अचानकच खूप रडू लागले आईने त्याला दूध देण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते नाकारले त्याने आपले रडणे सुरूच ठेवले मग आईने त्याला कोणते तरी दिले तेही त्याने घेतले नाही मग तिने त्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले तेव्हा त्याने रडणे थांबवले आईच्या लक्षात आले की त्याला थंडी वाजत होती म्हणून तिने मला त्याच्यावर पांघरले आणि तो चक्क हसला रात्रभर तो माझ्या कुशीतच दडून होता माझ्या जन्माचीही एक कहाणी आहे आईने खूप साऱ्या चिंधा गोळा केल्या त्यात तिच्या कधी काळी आवडीचे पण आता जीर्ण होऊन चिंध्या चिंध्या झालेले तिचे लुगडे होते बाबाच्या सदराचे तुकडे होते मामाने तिला घेऊन दिलेल्या लुगड्याच्या चिंद्या होत्या त्या चिंध्या तिने एकत्र गोळा केल्या त्यातून माझा जन्म झाला मला झोपडीतच राहणे आवडते कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा माझाही अनुभव आहे राजास जी महाली सोक्य कधी मिळाली ती सर्व प्राप्ती झाली या झोपडीत माझ्या अशा प्रकारे आपण गोधडीचे आत्मकथन लिहू शकतो अशा प्रकारे आज आपण गोधडी या कवितेचा स्वाध्याय पहिला आजचा व्हिडिओ कसा वाढला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद